Mă să vă dă sănătate să dacă îl simte. Atât am ceva bună. Atâlea să mă să-mi văd chelăța. Am ce talucă vă mă Iați vreau ce... Iva talucă a gălitit. Cumbe pără. Hrătăra... Ia mătăr să-mi gătă pirața ica. Mănătă amală că e bine plănăstă. पण दानवेन रावसाहेब दानवेन जे शेतकऱ्याला अपमानित करण्याचा प्रयत्न केला साले म्हटलं ना आमच्या मस्तकात गेलं शेतकऱ्याला साले म्हटलं आणि म्हणून मी त्या दिवसापासून सारखं रावसाहेब दानवेंच्या मागे आणि ते याच्यासाठी लागलं आहे का एखादा गरिबातला गरीब जर गावचा पकडला त्या गरिबाच्या हातावर 10,000 ठेवा आणि त्याला त्याच्या आईवडिलांना शिवेल तू 10,000 फेकून दे पण आईवडिलांचा अपमान सहन करणार नाही आता दानवेंना जर मुसलमानाला साले म्हटलं असत किंवा हिंदूने साले म्हटलं असत किंवा तेढी माडी मराठ्याने साले म्हटलं असत दानवे चटणीले बोलला नसत पण शेतकऱ्याचं कोण आहे तो सगळ्यात जातीत तो सगळ्या धर्मात त्यानं यावं पिकलं तर भावने भेटला नाही भेटला तर भासावर जावं एवढं शिल्लक राहिलं शेतकऱ्याला कारण याच्यासाठी लढणारा माणूस आता माणसं संपले कार्यकर्ता संपले पक्ष राहिला नाही पक्षानं तर तुम्हाला खूपसं काही ठेवलं मोदीनं 6,000 दिले पण दुखलं किती मोदीनं सांगा आम्ही आता मोदीले महिना सुरू करणार त्यानं शेतकऱ्याला केला प्रहार मोदीले महिना देणार आला त्यानं 600 जिल्हा आपण डबल घेऊ 1200 रुपये महिना मोदीले लुटाचा लाखा नाही कापसामध्ये 7,750 रुपये हमी भाव शिफारस केली कृषी मूल्य आयोग आहे आपल्या राज्याला राज्याचा कृषी मूल्य आयोग हा राज्याच्या आपल्या भावाची शिफारस करतो तूर मूग उडीद कापूस तुमच्याकडे कापूस असेल आता कापसाचे काय भाव सुद्धा 5,000 भाव किती भेटायला पाहिजे 7,750 पर मी म्हणतो काय हे उभय तोंड राज्य सरकार हे भाव आपण काढले का शेतकऱ्यांना नाही हे भाव 5 विद्यापीठांना कृषी विद्यापीठ गावागावात आले वखराला किती पैसे लागतं नांगराला किती लागतं डवऱ्याला किती लागतं निंदण करायला किती लागतं कापासी वेचायला किती मजूर लागतं मग खत किती रुपयाचं लागतं खत टाकायला किती पैसे लागतं असं सगळं बेरीज वजाबाकी जमा केली आणि मग हे सगळ्या संशोधन सगळ्या अधिकाऱ्यांना एक चार्ट तयार केला सगळे त्याच्यात वजाबाकी केली आणि मग राज्य सरकारनं 15% नफा दिला 15% तुम्ही जर हॉटेलमध्ये गेला आपण बेसन तयार झालं तर दुप्पट होतो बेसनाचे भजे झाले तर चौपट भजे समजते ना आता तिकडे चौपट नफा आहे तुम्ही दुरे पिकवत आहे तूर बाजार समितीत नेली 5 मिनिटात खरेदी विक्री होती 5 मिनिटात त्या तुरीचे व्यापारी 500 रुपये कमावते पर क्विंटल आम्ही 8 महिने मार सगळ्या रक्ताचं पाणी करून आम्हाला 100 रुपये नफा भेटतो आम्ही गाड्यात चाललो व्यवस्था 70 वर्षामध्ये बदलत नाही कारण आमचा मेंदू बदलला नाही आम्हाला जाती धडकून ठेवतो धर्मा धडकून ठेवतो निळा भगवा हिरवा लावतो मतमानचा कारण भगवा हिरवा राहिला पाहिजे ना घर डबल तर चालते मेले तरी चालते पण झंडा पाहिजे ना आमच्या रंगाचा झंडा पाहिजे म्हणून माणूस मला तरी मिळत पण झंडा पाहिजे राज्यकर्त्यानं ही मानसिकता आणली आणि हा सगळा खर्च जेव्हा काढला 7,750 रुपये राज्य सरकारनं मोदीच्या सरकारला शिफारस केली का एकूण एवढा खर्च पर क्विंटल मागं कापसाला आहे हा आपण काढलेला नाही कृषी विद्यापीठानं काढलेला आहे मग एवढा खर्च दिला तर 15% नफा पर क्विंटल मागं भेटू शकतो आता 7,000
15% काढला तर आपण त्याचा हे केला सगळा तर मोठ्या मुश्किलनं आपण पाहिजे 150 रुपये नफा येऊ शकतो पर इथेपर्यंत बच्चू गुरु किती काय बोलला, किती काय आंदोलन केले, किती काय गुन्हे दाखल झाले. तुमचं कसं आहे 8 घंटे लाईन काही अर्थ नाही, बटन दाखवतो ना. शहराला 24 घंटे लाईन आणि आपल्याला 8 घंटे, पण आपल्याला वेळ हरकत नाही आहे, कारण आपला आहे ना, आपल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, त्याने आपल्याला थोडस शिकलं पाहिजे. बाप मेहनत चालते पण आमदार खासदार नाही केला पाहिजे, ते महत्वाचे आहे. आणि मग एवढा स्वस्थ करार केला आपण आपलं. मी इथं उभं राहायची घोषणा केली. अर्जुन खोतकर म्हणे तुम्ही नोकर उभीच नाही काय हात नाही धनुष्य देते. पण आता तो दर्पकासारख्या गोष्टी करून आला म्हणून मी उद्धव साहेबांना विचारलं, मग काय उद्धव ठाकरे म्हणाले ना आम्ही काय आणू पांडू आहे असा. म्हणजे हे पक्षवाले त्या नेत्याचे गुलाम राहते, त्यांची वकिली करतो. पण बच्चू कडू पक्षाची वकिली नाही, तुमची वकिली करतो, तुमची वकिली. राष्ट्रवादी असू दे का काँग्रेस असू दे का सेना असू दे का भाजप असू दे, हमारा कोई दुश्मन नहीं. जो किसान का दुश्मन है वो बच्चू गुरु का दुश्मन, शेतकऱ्यांचा दुश्मन तो बच्चू गुरुचा दुश्मन. हे आतापर्यंत 25 वर्ष काढले, 1 लाख ऑपरेशन करून करून आले, स्वतः 100 वेळा रक्तदान केलं, 350 गुन्हे आहेत एकही स्वतःसाठी. तुम्ही म्हणून गुंडा आहे का, तर बिलकुल त्या अधिकाऱ्यासाठी गुंडा झाला. आता पुढची जे पेटून आलो औरंगाबादच्या आयुक्याचे अपंगाले 3-5% खर्चच करायचे, कायदा पंचायतीचा 25 वर्ष झाला कारवाई, मग काय पूजा करू. मित्र ही लढाई लढायची आहे, तुमच्याच आशीर्वादानं लढायची, प्रश्न मताचा नाही आहे. आमचं लक्ष हे काय, दानवेले पाहायचं तोच पाळायचं. माझं काही वावर घेतलं का, शेत घेतलं का, ते नाही घेतले. माझा दानवेचा काही संबंध आहे, तो कुकडे गरीब कुठं काही संबंधच नाही. पण आम्ही हे पाळायचं काय, आम्ही आव्हान ठोकलं तर आम्हाला हे सांगायचं संपूर्ण देशाने का जर शेतकऱ्याला अपमानित करा तर तुम्हाला माती थांबल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी शेतकऱ्याचे अस्तित्व, शेतकऱ्याचा सन्मान आम्हाला अल्पभद्दू समजू नका. आणि म्हणून आम्ही दानवेला सांगितलं का तुला या लोकसभेमध्ये पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. चारही कोपऱ्याचे कारण तू शेतकऱ्याचा अपमान केला, माझ्या बापाचा अपमान केलेला, आणि तो आम्ही सहन करणार नाही. तुझी आमची व्यक्तिगत दुश्मनी नाही, पण उद्या कोणत्या नेत्यानं तोंड उघडतात आम्हाला शेतकऱ्याच्या विरोधात, म्हणून हा कट्टर वाद आहे. गर्वसे कहो हिंदू आहे, गर्वसे कहो मुसलमान आहे, गर्वसे कहो बौद्ध आहे, नाही झाला आता आम्हाला म्हणाला का गर्वसे कहो किसान आहे, इस देश की शान आहे. या नागानं एकत्र व्हावं लागेल आणि शेतकऱ्याचं खरं खरं राज्य खऱ्या अर्थानं निर्माण करावं लागेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मी पाहतोय का मला माझं लक्ष पहिले दानवेले पाळणार, मी खासदार होणार नाही आहे, कारण मला अचतुरात मतदारसंघात लोक एवढे जीव लावतो आमच्यावर. मंगळसूत्र तोडलं माझ्यासाठी, भांडे गाणले, प्रचार थांबले, स्वतः खर्च करायला लागले. जे जीवाभावाचं नातं आमच्या मतदारसंघातल्या लोकांसोबत होतं, जालन्याने लढतो असं म्हटलं तर डोक्याच्या डोळ्यातून पाणी आहे. पण त्यांचं मन थांबवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. जर कोणीच मैकेलाल दानवेले पाळाले सापडला नाही तर बच्चू कडू उभा राहिल्याशिवाय तेव्हा तुमच्या आशीर्वादासहित आम्हाला म्हणत पाहिजे. कारण आमची लढाई ही अत्यंत शेवटच्या माणसाची, सामान्य माणसाची आहे. अपंग आम्ही देव धर्मा देव मंदिर मस्जिदीत पाहतो, आपल्या दोषाने बच्चू कडूला नेत्याची ठिकाण नाही, आम्ही नेत्याची गुलामी करत नाही, पण तुमची गुलामी आम्ही नक्की केली. सामान्य माणसाचा गुलाम त्याचा एक सेवक म्हणून काम करण्याचा जर वेळ आली तर तुम्ही ते संधी द्यावी अशी अपेक्षा करतो. सुधाकर आमचे सर्व सेवामंडळी कार्यकर्ता इथं आहात, आपण सुद्धा कुठल्या विविध पक्षाचे असतो पण पक्षापेक्षा अस्तित्व महत्वाचं आहे, सन्मान महत्वाचा आहे, आमच्या बापाचा जीव महत्वाचा आहे. आणि बच्चू कडूला आतापर्यंत जी लढाई लढली ते स्वहितासाठी कधीच नाही. सभागृहामध्ये सगळे पक्ष अंगावर लढले, सगळ्यांना अंगार घेऊन लढतोय,
मुंबई आता मोदीच्या गावला गेलो तिथं स्वामीनाथन मांडला आम्हाला येऊ दिलं नाही लाठीचार झाला तरी सुद्धा मोदीचा आमचं वैर नाही त्याच्या निर्णयाचे विरोधात वैर शरद पवार असं ते कृषी मंत्री होते तुम्ही काय केलं विचारतोय तुम्हाला तुम्ही तर 10 वर्ष कृषी मंत्री होते देशाचे मग स्वामीनाथन का लागू नाही केलं बडे भाई तो बडे भाई छोटे भाई सुभाष सगळे सारखेच सत्ता गेली तर शेतकरी सत्ता आला तर व्यापारी कर्मचारी अधिकारी सत्ता गेल्यावर शेतकरी आठवतो लोक आणि त्याची आठवण करून आता आमचे भाव कमी झाले तुरीचे भाव कमी झाले कांद्याचे भाव कमी झाले मग आमचे खासदार बोलले का पोलीस तिथं आवाज उठवला का संसदेमध्ये आवाज आला का आम्ही तुम्हाला सिमेंटच्या रस्ते करासाठी नाही पाठवलं होतं आम्ही तुम्हाला आमच्या शेतीमालाच्या भावाचं काय आहे ते करासाठी त्याच्यावर विचार मांडण्यासाठी पाठवलं आणि तुम्ही चूप राहिले मी हे प्रश्न विचारले पाहिजे म्हणून आपल्याकडून ते अपेक्षा करतो आहे लई वेळ बोललोय आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो.